नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी आणि रस्सा. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी मी घेतलं आहे बेसन, आणि बेसन आधी वडी बनवण्यासाठी जे वाटण बनवणार आहे त्यासाठी घेतलं आहे लाल मिरची, जिरं आणि लसूण. आणि हे खोबरं आणि लसूण मी पाणी न घालता वाटून घेणार आहे. जे आमटी बनवणार आहोत त्याच्या फोडणीसाठी आमटीसाठी मसाले घेतलेत. लाल तिखट म्हणजे घरी दळलेला मसाला आहे, तर घरी दळलेला मसाला, धना पावडर, याच्यामध्ये गरम मसाला आहे, हळद आणि मीठ. आणि वडी बनवण्यासाठी मीठ आणि हळद. आमटीसाठी कढीपत्ता, फोडणीमध्ये कढीपत्ता आणि खोबरं आणि लसणाचं वाटण जे आपण घालणार ते. आणि त्यासाठी जो मसाला बनवणार त्यासाठी लागणारं साहित्य, मी दोन कांदे चिरून घेतलेत, कोथिंबीर चिरून घेतली आहे, खोबरं चिरून घेतलंय, लाल मिरच्या, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर कापून सजावटीसाठी. आणि हे जो मसाला आहे हा सगळा पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून मग थंड करून तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. सर्वात आधी मी वड्यांसाठी जे वाटण आहे ते बनवून घेते. त्यासाठी मिरची पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे. वाटण बारीक वाटून घेतल्यानंतर मी कढई गरम व्हायला ठेवली आहे, आणि कढई गरम झाल्यानंतर आता मी त्यात तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग घातले, आणि हिंग घालून झाल्यानंतर त्यात मी म्हणजे मिरची, लसूण आणि जिरी त्याचं वाटण केले, ते वाटण घालते. ते वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला ते वाटण. साधारण 1-2 मिनिटं वाटण परतल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं. तर आता मी याच्यामध्ये मीठ आणि हळद घालतीये. मीठ अंदाजानुसार, हळद अंदाजानुसार. हळद आणि मीठ घातल्यानंतर परतल्यानंतर आता आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे. पाण्याचं काही मेजरमेंट नाही आहे. तुमच्या घरात किती माणसं आहे, तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार आहे तो पाणी घालून घ्यायचं आहे. असं पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, आणि ते पाण्याला त्या उकळी म्हणजे आधण येऊन द्यायचं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित. आता मी आधण यायला ठेवलंय, तोपर्यंत मी हे आमटीसाठी जे फोडणीसाठी लागणार आहे ते लसूण आणि खोबरं पाणी न घालता वाटून घेणार आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचंय आपल्याला. ते पाणी नाही घालायचं, असं जाडसर राहिलं तरी चालेल. वाटण वाटण झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला पॅन गरम करायला ठेवलंय, आणि त्यामध्ये मी सगळा मसाला भाजून घेणार आहे. पॅन गरम झाल्यावर मी त्यात तेल घालून घेतलंय, आणि आता त्याच्यामध्ये मी सगळा मसाला भाजून घेणार आहे. मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर मी खोबरं टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर मी खोबरं घालून घेते. चांगलं भाजून घ्यायचंय खोबरं, करपलंही नाही पाहिजे आणि सफेदही नाही राहिलं पाहिजे. व्यवस्थित भाजून घ्यायचंय. मिरच्या आणि त्यासोबतच मी अद्रक घातले, ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे. आता कोथिंबीर तळून घ्यायची. कोथिंबीरीचा मी जास्त करून देठाकरता भाग घेतलाय, कारण आपल्याला तो वाटण्यामध्ये वापरायचा. आता मी कांदा भाजून घेते. कांदा भाजायला वेळ लागतो, व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा. आणि इकडे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण बेसन वडा बनवण्यासाठी हाटून घेणार आहोत. त्याला हाटून असं म्हणतात. कांदा भाजलेला भाजायला घालायचा आहे, आणि कांदा आपल्याला व्यवस्थित अगदी लाल होईपर्यंत भाजून द्यायचा आहे. इकडे आपल्याला मसाला भाजून घेईपर्यंत आपल्या पाण्याला देखील व्यवस्थित उकळी आलेली आहे, म्हणजे आधण आलेलं आहे. तर आता आपण बेसन हाटून घेणार आहोत. बेसन हाटण्यासाठी मी वापरणार आहे लाटणं. तर एका हाताने थोडं थोडं बेसन पीठ घालायचंय, आणि दुसऱ्या हाताने कंटिन्यू हलवत राहायचंय, कारण त्याच्या
गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत पिठाच्या, म्हणून कंटिन्यू हलवत राहायचे. असं कंटिन्यू हलवतच राहायचं, नाही तर त्याच्यात गुठळ्या होतील आणि हे फार उडतं. तेव्हा सांभाळून पीठ एकदम खूप नाही घालायचंय, म्हणजे हे अगदी घट्ट नाही झालं पाहिजे, कारण हे जेव्हा शिजतात, आपण याला शिजवून घेणार मंदाचेवर झाकून ठेवून, ते जेव्हा शिजतं ना तेव्हा ते आणखी घट्ट होतं, त्यामुळे फार नाही घालायचंय पीठ. असं पाहू शकता तुम्ही, एवढं होईपर्यंतच पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला हे फक्त बारीक मंदाचेवरती वाफेवर शिजवायचं आहे. व्यवस्थित हलवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. आपल्याला बेसन ते व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. आता आपण पाहूया, असं बारीक गॅसवरतीच शिजवायचंय, ते फास्ट गॅसवरती नाही, स्लो गॅसवरच शिजवायचंय. असं दोन एक दोन वेळा मी पाच पाच मिनिटाची वाफ दिल्यानंतर ते हलवून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर मी परत त्याच्यावर झाकण ठेवते आणि पाच मिनिटाची वाफ काढते. तोपर्यंत आपल्या इकडे कांदा व्यवस्थित भाजून झालाय. मी आता गॅस बंद करते आणि हे सगळं वाटण थंड करून बारीक वाटून घेते. पाणी घालून एकदम बारीक आपल्याला त्याचं वाटण वाटायचं. जोपर्यंत आपलं बेसन शिजतंय तोपर्यंत मी ताटाला असं थोडस तेल लावून घेते. याच्यामध्ये आपल्याला ते बेसन थापून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी ताट अगोदर तेल लावून तयार करून ठेवते. बघा आता साईडनं तेल सुटलंय, म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित शिजलंय. ज्या ताटांना आपण तेल लावून घेतलंय त्यात हे अर्धा अर्धा आपल्याला टाकून घ्यायचे. हे अशा प्रकारे स्पॅच्युला घ्यायचंय, गरम आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने असं सगळं ताटामध्ये व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय. तुम्ही ताटाच्या उलट्या बाजूने देखील करू शकता. असं व्यवस्थित सगळीकडे इवन करून घ्यायचे. जाड पातळ कशी हवी ते तुमच्यावरती आहे. आणि अशा प्रकारे सगळं मी ते व्यवस्थित स्प्रेड करून घेतले आणि हे आपल्याला प्रॉपर थंड होऊ द्यायचे. आणि थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला याच्या वड्या पाडायच्या. पाहू शकता तुम्ही असं एकदम इवन करून घेतलंय मी सगळं. आणि हे गरम असतानाच करावं लागेल, थंड झाल्यावर ते पसरू शकत नाही, त्यासाठी गरम गरमच करावं लागेल. मी आता गॅस चालू केलाय आणि तीच कढई ठेवली ज्याच्यामध्ये आपण बेसन बनवलं होतं, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते. आणि हे मी वाटण असं आपल्याला पाणी घालून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचंय. तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी कढीपत्ता टाकल्यानंतर जे आपण खोबरं आणि लसूण बिना पाणी घालता वाटून घेतलं होतं ते घालायचं आणि ते परतून घ्यायचंय व्यवस्थित. खोबरं आणि लसूण परतल्यानंतर जे आपण हळद मीठ धना पावडर आणि घरी दळलेला मसाला ते घातलं काढून घेतलं होतं, तो मसाला घालायचा आहे. आणि तो आपल्याला थोडासा परतवायचा आहे, करपू नाही द्यायचा आपल्याला अजिबात. आणि लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हे पाणी ते जे मी मसाल्याचं भांडं धुवून ठेवलेलं आहे ते पाणी घालायचं आहे, कारण मसाला जळाला नाही पाहिजे म्हणून लगेचच पाणी घालून द्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी, हा जो मसाला आपण बारीक करून घेतला आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. असं थोडंसं पाणी घालून तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग ह्या आपण जे फोडणी दिली आहे त्याच्यामध्ये ओतायचं आहे.
आता मी हे मिक्स केलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालून घेते आणि याच्यानंतर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालायचं आहे. ही आमटी कशी पातळच चांगली लागते पण तुमच्या मनावरती आहे. ही आमटी पातळच असते मुळात. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे जेवढं लागेल तेवढं. हे पाणी जे गरम करायला ठेवलंय मी ते मी हे मसाल्याच्या भांड्यात ओतते म्हणजे मग हे भांडं पण धुवून निघेल आणि आपला मसाला वेस्ट होणार नाही. अशा प्रकारे हे भांडं धुवून घ्यायचंय. जेवढं लागेल तेवढं तुमच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. अशा प्रकारे आता ही आमटीला आपल्याला एकदा उकळी आली की मग बारीक गॅसवर मंद आचेवर झाकण न ठेवता एक साधारण 15 ते 20 मिनिटं आणि अगदी अर्धा तासही बारीक गॅसवर तिला छान कड येऊन द्यायचं आहे आणि मग आपली आमटी तयार होणार आहे. नंतर वरून कोथिंबीर घालायची आहे. आपली आमटी टाकेपर्यंत आपल्या वड्या देखील थंड झाल्यात जे आपण थापून घेतलं होतं. त्याला आता आपण तुम्हाला जी साईज हवी असेल त्या साईज प्रमाणे कापून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित सुट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि हे कापल्यानंतर याच्या ज्या साईडला निघेल ते आपल्याला ह्या आमटीमध्ये घालायचे. अशा प्रकारे क्रॉस मध्ये कापून घ्यायचे. साईज आकार असा यायला हवा. साईज तुमच्या आवडीनुसार चालेल. दाखवते मी आता तुम्हाला एक वडी काढून कशा प्रकारे वडी निघाली आपली पाहू शकता तुम्ही. आता हे पहा तयार आहे आपली पाटवडी. आता सगळ्या वड्या कापून घेतल्यानंतर हे जे साईड साईडचं उरलंय ज्याला व्यवस्थित आकार नसतो ते असं थोडस तोडून घ्यायचंय आपल्याला आणि फार बारीक नाही करायचंय. असं थोडंसं चुरा करून हे आपल्याला या आमटीमध्ये सोडायचंय. याने आमटीला चव येते आणि तिचा घट्टपणा देखील मेंटेन राहतो. आता पाहू शकता तुम्ही आता तरी जरी दिसत नसली तरी तिला नंतर ज्यावेळेस आपण 10 ते 15 मिनिटाची त्याला कडून घेणार आटवून घेणार तिला तोपर्यंत तिला खूप छान अशी तरी येईल. आणि 15-20 मिनिटानंतर जेव्हा आपण गॅस बंद करणार असो तेव्हा त्याच्यामध्ये वरून फक्त कोथिंबीर घालायची म्हणजे आपली पाटवडीचा जो रस्सा आहे ज्याला आमटी म्हणतात तो तयार. तर आता छानपैकी आपली आमटी कड आलेला आहे तिला आणि पूर्णपणे तयार आहे. आता याच्यात मी कोथिंबीर घालून घेते. अशा प्रकारे आपली आमटी तयार झालेली आहे सर्विंगसाठी. आता मी गॅस बंद करत आहे. पाहू शकता तुम्ही छान अशी तरी आलेली आहे आपल्या आमटीला. आता मी गॅस बंद केलाय आणि आपली पाटवडी आणि रसन तयार आहे सर्विंगसाठी.